की रायगड पॅन्थर्सच फायनल जिंकणार संपला विषय. कमाल मॅनेजमेंट, कमाल ऑर्गनायझेशन, सगळं तुम्ही पाहताच आहे, सगळं ग्रँड. म्हणजे हे नशिबान लोकांनाच मिळतं खेळायला, त्यातला मी एक नशिबान आहे. मी इथे येताना असं झालं की यार चला मजा मस्ती करूयात, मित्रमंडळी भेटतील. पण इथे आल्यानंतर कळलं याचं सिरियसनेस खूप आहे, जे मी चुकीचं घेतलं होतं त्याला. एवढे सगळे कलाकार एका छताखाली आणणं, त्यांच्या डेट्स मॅनेज करणं आणि त्यांची इतकी सुंदर काळजी घेणं मला नाही वाटत दुसरं कोणी करू शकतो. तर पुनीत बालन तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ आहे. 4 दिवस इंडस्ट्री कंप्लीट बंद असते, कारण ती पूर्ण इंडस्ट्री आपल्या पुण्यात असते आणि नेहरू स्टेडियमला असते. क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतो आपण म्हणतो, आज आमचा दिवस नव्हता, पण पुढच्या वर्षी नक्की आहे तुम्ही आम्हाला फायनलमध्ये बघा. एकंदरीतच माहोल खूप वाढीव आहे आणि धकाधकीचं या जीवनात. म्हणजे डेली सोप करतोय मी, 5 दिवस सुट्टी मला कशी मिळाली मलाच माहिती, रॉकस्टार. आणि त्याच्यामध्ये अशा एखाद्या लीगचं पार्ट होणं इज अ ब्लेसिंग. हाय, हॅलो, नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे आपल्या डिजिटल प्रभातमध्ये. मी आत्ता आली आहे स्वारगेट परिसरामध्ये असलेल्या नेहरू स्टेडियमला. या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून पुनीत बालन सेलिब्रिटी लीग सुरू आहे. कायमच सिल्वर स्क्रीन गाजवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हे नेहरू स्टेडियम गेल्या 3 दिवसांपासून अक्षरशः दणाणून सोडले. आज महेश मांजरेकर यांच्या पन्हाळा जॅगवॉर्स आणि प्रवीण तरडे यांच्या रायगड पॅन्थर्स यांच्यामध्ये अंतिम लढत होणार आहे. लेट सी पुढे काय होते. चार दिवसात तुम्ही दररोज तुम्हाला मी इथे बघतो आणि हे बघताना हे सांगेल की 4 दिवसात जी उत्साह प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत गेली आहे आणि त्याचा परिणाम आपण बघतो की जे सर्वात उत्कृष्ट 2 टीम होते, प्रवीण तरडेंची रायगड आणि महेश मांजरेकर सरांची पन्हाळा, ही आता फायनल त्यांची सुरुवात, फायनलची सुरुवात झाली आहे. आनंद आहे. 4 दिवस सगळे इंडस्ट्रीचे लोक एकत्र असतात, एक कार्निवल असती, पण तेवढीच कष्ट सगळेजण टाकतात. काही काही जण तर आजपासूनच एक वर्षानंतर PBCL होईल तर फिटनेसची तयारी आजपासूनच करते. त्याच्यात एक पहिल्या नंबरला मी आहे परत. हां, तर खूप छान झाली टुर्नामेंट आणि पुणेकर यूट्यूबवर सगळ्या लोकांनी चांगली सपोर्ट दिली आणि सगळ्यांनी मॅचेस पाहिले. 4 दिवसात कमीत कमी आमच्या चॅनलवर 8.5 लाख व्ह्युअरशिप झाले हे मॅचेसचे आणि आनंद आहे. 4 दिवस जी असतात हे आमची ऑक्शन ऑक्टोबरमध्ये असते आणि ऑक्टोबरमध्ये ऑक्शन झाल्यानंतर तर जॅनेवारी सेकंड वीकमध्ये टुर्नामेंट असते आणि त्या टाइमला ह्या 2-2.5 महिन्यात सगळी इंडस्ट्रीचे लोक सेटवर असतील, सेटवर नसतील तर ती प्रॅक्टिस करतातच आणि ती जोश असतीच. आणि 4 दिवस इंडस्ट्री कंप्लीट बंद असते, कारण ती पूर्ण इंडस्ट्री आपल्या पुण्यात असते आणि नेहरू स्टेडियमला असते आणि सेलिब्रिटी लीग खेळतात हे पुनीत बालन सेलिब्रिटी लीग आणि इकडे असतात. क्रिकेटमध्ये काय पण होऊ शकतो आपण म्हणतोय. आज म्हणेल की आज आमचा दिवसच नव्हता बॉलिंगमध्ये स्पेशली, कारण तुम्ही पाहिलं की सेमीफायनलमध्ये 23 रन आम्ही वाईडनी दिले, आमच्या बॉलर्सनी दिले आणि आमची डोक्यात टार्गेट 83 टू विन होती, 60 रन आम्ही रिस्ट्रिक्ट करणार होतो. पण आज आमचा दिवस नव्हता, पण पुढच्या वर्षी नक्की आहे तुम्ही आम्हाला फायनलमध्ये बघा. नमस्कार, मी विजय आंधळकर, म्हणजेच तुमची आवडती मालिका पिंकीचा विजय असो, त्यातला युवराज धोंडे पाटील. 12, 13, 14, 15 ह्या 4 दिवसांमध्ये PBCL मॅचेस होते, त्याच्यामुळे आम्ही आधीच सुट्टी मागून ठेवलेली होती मालिकेला. सो आज सुट्टी संपती आहे, उद्या 6:30 वाजता माझा मुंबईमध्ये शूट आहे. कमाल मॅनेजमेंट, कमाल ऑर्गनायझेशन, सगळं तुम्ही पाहताच आहे, हे सगळं ग्रँड. म्हणजे हे नशिबान लोकांनाच मिळतं खेळायला, त्यातला मी एक नशिबान आहे. त्याच्यासाठी PBCL पुनीत जींचे खूप मनापासून आभार. हाय, हॅलो, नमस्कार, मी किरण गायकवाड आणि गेले 3-4 दिवस झालं मी इथे PBCL खेळायला आलो नेहरू स्टेडियमला. खरं तर आम्ही बऱ्याच जणांनी बोलून झालं आहे खरं तर याच्यावर, म्हणजे बरेच जण असं म्हणाल की हे स्नेहसंमेलन आहे किंवा यूथ फेस्टिवल आहे, तसं आम्ही सगळ्यांना एकत्र भेटतो. खरं तर रोज शूटिंगच्या व्यापातून कधी वेळ मिळत नाही,
खेळायला की ॲक्शन आणि कटच्या मध्ये जी काही किंवा बिटवीन द लाईन ज्याला म्हणतो आम्ही त्याच्यामध्येच खेळतो, या क्रीजवरती येऊन असं स्पर्धात्मक खेळणं कधी झालंच नव्हतं. तर कधी मी कॉलेजच्या काळामध्ये क्रिकेट खेळलो होतो, त्याच्यानंतर कधी क्रिकेट खेळणं झालंच नाही माझ्याकडून. तर मी इथे येताना असं झालं की यार चला मजा मस्ती करूयात, मित्रमंडळी भेटतील. पण इथे आल्यानंतर कळलं याचा सिरियसनेस खूप आहे, जे मी चुकीचं घेतलं होतं त्याला की मजा मस्ती वगैरे करूया. पण हा प्रचंड उत्साहवर्धक गेम आहे आणि प्रचंड कॉम्पिटिशन आहे इकडे. आणि खरं मला मजा आली क्रिकेट खेळताना. आता मी नेक्स्ट इयर पण खेळणार आणि आता मी खरं तर प्रॅक्टिस सुरू करणार आहे त्याची आणि बघू नेक्स्ट इयर मी असेल इकडे. पुनीत सरांनी खरं तर त्यांचं करावं एवढं कौतुक कमी आहे, कारण त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे हे सगळं दिसतं. कारण एवढे सगळे कलाकार एका छताखाली आणणं, त्यांच्या डेट्स मॅनेज करणं आणि त्यांची इतकी सुंदर काळजी घेणं मला नाही वाटत दुसरं कोणी करू शकतो. तर पुनीत बालन तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ आहे आणि ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. नमस्कार मित्रांनो, मी कुणाल धुमाळ म्हणजेच सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतला तुमचा आवडता देवव्रत कारखानेस. बघू शकता PBCL पुनीत बालन सेलिब्रिटी क्रिकेट लीग, या लीगमध्ये आम्ही सगळे आत्ता एन्जॉय करतो आहे. आमची टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे, मी रायगड पॅन्थर्समध्ये खेळतो आहे आणि बघू शकता खूप एकंदरीतच माहोल खूप वाढीव आहे आणि धकाधकीचं या जीवनात. म्हणजे डेली सोप करतो आहे मी, ही 5 दिवस सुट्टी मला कशी मिळाली मलाच माहिती, रॉकस्टार. आणि त्याच्यामध्ये अशा एखाद्या लीगचं पार्ट होणं इज अ ब्लेसिंग. खूप इंटरनॅशनल दर्जाचं इथं नियोजन केलेलं आहे, खूप मजा येते आहे सगळ्यांमध्ये. किंवा असं म्हणता येईल की असे एवढे मोठे मोठे आमचे गुरुजी, आमचे देव आमच्यासाठी जे एकाच छताखाली 5 दिवस आम्हाला लाभणं, यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी नसू शकते असं मला वाटतं. आणि येस, थँकफुली म्हणजे मी थँकफुल आहे पुनीत बालन सरांचा, प्रवीण तरडे सरांचा, त्यांनी मला टीममध्ये घेतलं. आणि हो, खूप मजा येते आहे आणि तुम्ही पण बघत असालच नक्कीच, त्यामुळे मजा करत राहा, एन्जॉय करत राहा, खूप भारी. आणि रायगड पॅन्थर्सच फायनल जिंकणार हे सांगतोय मी तुम्हाला. PBCL सीझन 2 फायनलमध्ये महेश मांजरेकरांच्या पन्हाळा जॅग्वार्सने पहिल्यांदा बॅटिंग करत प्रवीण तरडे यांच्या रायगड पॅन्थर्स या टीमला जिंकण्यासाठी तब्बल 112 रन्सचं मोठं आव्हान दिलं. परंतु या रायगड पॅन्थर्स टीमला केवळ 92 रन करणं शक्य झालं आणि अशा पद्धतीनं महेश मांजरेकर यांच्या पन्हाळा जॅग्वार्सने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण RM धारीवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा धारीवाल, माणिकचंद ऑक्सिरीजच्या कार्यकारी संचालक जान्हवी धारीवाल बालन आणि पुनीत बालन ग्रुपचे कार्यकारी संचालक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले. आणि विशेष म्हणजे जग्गू आणि ज्युलियट या चित्रपटातील प्रमुख भूमिका असलेले अमेय वाघ आणि वैद्यही यांच्या हस्ते खेळाडूंना गौरवण्यात आले. यावेळी प्रतापगड टायगर्सचा कॅप्टन शरद केळकर, सिंहगड स्ट्रायकर्सचा कॅप्टन सिद्धार्थ जाधव, शिवनेरी रॉयल्सचा कॅप्टन संदीप जुवाटकर, उपेंद्र लिमये, महेश लिमये, संजय नार्वेकर, संजय जाधव असे मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार, तंत्रज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेतील विजेत्या पन्हाळा जॅग्वार्स या संघाला 1,11,000 रुपये आणि ट्रॉफी, तर उपविजेत्या रायगड पॅन्थर्स या संघाला 51,000 रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली. या सीझनचा बेस्ट प्लेयर आणि बेस्ट बॅट्समन हा मान पन्हाळा जॅग्वार्सच्या अजय दुधाने याला देण्यात आला, तर बेस्ट बॉलर प्रतापगड टायगर्सच्या विवेक गोरे, तर प्रतापगड टायगर्सच्या ऋषिकेश जोशीला बेस्ट फील्डर ट्रॉफी आणि 11,111 रुपये देण्यात आले.